विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आज रणशिंग फुंकणार. आजच्या महासंमेलनात विधानसभेचा रोडमॅप ठरणार. अमित शहा, नितीन गडकरी, रावसाहेब दानवेंसह सर्व नेते उपस्थित असणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं पुण्यामध्ये आगमन. आज होणाऱ्या भाजपच्या महासंमेलनासाठी अमित शहा पुण्यात. भाजपच्या आजच्या महासंमेलनामध्ये विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हवर सुद्धा राजकीय प्रस्ताव मांडला जाणार. तर विधानसभेसाठी व्यूहरचना, भाजप नेत्यांवर दिली जाणार विभागवार जबाबदारी, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होणार. नागपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. आज नागपूरसह वर्धा आणि चंद्रपूरसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी. नागपूरमध्ये काल 6 तासातच केवळ 271 मिलीमीटर पावसाची नोंद. नागपूर वेधशाळेनं दिली माहिती. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाचवले 100+ नागरिकांचे जीव. अग्निशमन दल आणि आपत्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश. नागपूरच्या पिपळा भागातल्या कलावती नगरमध्ये पूर. पुरात अडकलेल्या 15 जणांना बाहेर काढण्यामध्ये एसडीआरएफच्या पथकाला यश. दमदार पावसाच्या अनुषंगानं नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला सुद्धा पावसाचा मोठा फटका. रुग्णालयातल्या अनेक वॉर्ड्समध्ये शिरलं पाणी. मात्र कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तत्काळ रुग्णालयाची स्वच्छता. पावसाळ्यामध्ये धोकादायक ठरणाऱ्या चिंचोटी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. बंदी असताना सुद्धा पर्यटक हुल्लडबाजी करत असल्यानं पोलिसांनी पर्यटकांना बाहेर काढलं. गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातल्या चांदेश्वर ते येणापूर मार्गावरील पुलावरनं पाणी. बैलांना घेऊन शेतकऱ्यांचा पुलावरनं जीवघेणा प्रवास. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट गेल्या 6 महिन्यांपासून बंद. घाटात मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असल्यामुळे दरड कोसळत असल्याचं चित्र. सततच्या पावसामुळे गडचिरोलीमधील 13 मार्ग बंद. या 3 मोठ्या तर 10 लहान मार्गांचा समावेश. 40 पैकी 23 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचीही नोंद. गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस. नियंत्रण कक्षातनं सगळ्या परिस्थितीवर काटेकोरपणे लक्ष देण्याच्या पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमधल्या बरडटोली जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरलं. वर्ग खोल्यांसह शालेय पोषण आहारातही पाणी गेल्यानं मोठं नुकसान. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या बाप लेकांना 6 तासांनंतर काढलं बाहेर. पिंपरी गावातली घटना. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातल्या विलम नाल्यामध्ये 13 वर्षीय मुलगा वाहून गेला. स्थानिकांच्या मदतीनं शोधकार्य सुरू. चंद्रपूरच्या धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस. इरई धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणाचे 7 दरवाजे 1 मीटरनं उघडले. इरई नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नागपूर आणि वर्ध्याच्या सीमेवर असलेल्या नांद प्रकल्पाचे दरवाजे उघडले. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यातले 38 ग्रामीण मार्ग बंद. पाणी वाहणारे पूल आणि मार्गांवरनं प्रवास करू नये, प्रशासनाचं आवाहन. गोसीखुर्द धरणातल्या पाण्याच्या विसर्गामध्ये मोठी वाढ. मुसळधार पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले. 33 गेटमधनं 2,13,792 क्युसेक्सनं विसर्ग सुरू. गोंदियातल्या पुजारी टोला धरणाचे सर्व 13 दरवाजे उघडले. 12,967 क्युसेक्सनं विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. कोल्हापूर सांगलीला जोडणारा सावर्डे पूल पाण्याखाली. जिल्हा प्रशासनाकडनं पुलावरील वाहतूक बंद. ठाण्याच्या गणपती विसर्जन घाट इथं खाडीमध्ये पोहताना 35 वर्षीय व्यक्ती बुडाला. व्यक्तीचं शोधकार्य सुरू. जळगावच्या पिंपरी प्रवत्राण गावातील ग्रामस्थांचं धरणे आंदोलन. पुलाच्या उभारणीसाठी केटीवेर बंधारा फोडण्यास गावकऱ्यांचा विरोध. बंधारा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी दौऱ्यावर, बैठका आणि मेळावे घेणार. शरद पवारांच्या कालच्या दौऱ्यानंतर अजित पवारांचा पिंपरी दौरा. भाजपला सोडचिठ्ठी देत माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश. शरद पवारांच्या मंत्रिमंडळात किन्हाळकरांनी सांभाळला होता गृहमंत्रीपदाचा पदभार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक. बैठकीला शरद पवारांचीही उपस्थिती. डीपीडीसी बैठकीच्या निमित्तानं काका पुतणे आमने सामने. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार आणि खासदारांना प्रश्न मांडण्याचा किंवा बोलण्याचा अधिकारच नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. पुणे डीपीडीसी बैठकीमध्ये पालकमंत्री अजित पवारांकडनं आवाज दाबण्याचा प्रयत्न. खासदार सुप्रिया सुळेंचा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री अजित पवार यांना टोला. लोकसभेसाठी निधी न मिळाल्याची सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंची शरद पवारांच्या समोर तक्रार. यावर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं. डीपीडीसी बैठकीमध्ये निधी वाटपावरनं खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळकेंमध्ये खडाजंगी. फक्त मावळलाच निधी मिळणार का? सुप्रिया सुळेंचा सवाल. सुळेंच्या प्रश्नावर सुनील शेळके संतप्त. काँग्रेसकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरेंसह 14 जणांचा समावेश. खोके सरकारनं लोकशाहीची थट्टा केली. मुंबईकरांना आपले प्रतिनिधी नगरसेवक निवडता आले नाहीत, त्यामुळे मुंबईत खड्डे, प्रदूषण आणि भकासपणा आला. खासदार वर्षा गायकवाड यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल. पुन्हा एकदा धारावी बचाव आंदोलनाची गरज. मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर लाडका कॉन्ट्रॅक्टर योजनेतनं अदानींना कंत्राट दिलं का? ठाकरेंचा सरकारला खोचक सवाल. विकासाचे प्रकल्प रद्द करणं हीच उद्धव ठाकरेंची खरी ओळख. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची ठाकरेंवर टीका. बिल्डर मित्रांच्या घशात मुंबई घालण्यासाठी उद्धव ठाकरेंचं तुटील कारस्थान. भातखळकरांचा टोला. पुण्यामध्ये 3 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीमध्ये दिसला फोटो. कुटुंबियांकडनं वडिलांचं दर्शन घडवण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती. ज्ञानेश्वर तांबे असं बेपत्ता व्यक्तीचं नाव. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. सगळे सोरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसह 9 मागण्यांसाठी जरांगेंचं उपोषण सुरू. कास्ट सर्टिफिकेट निघत नसल्यामुळे मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी आलेल्या एका मुलीला अश्रू अनावर. PWS SEBC पर्याय सुरू ठेवण्याची मागणी. मराठा आंदोलक दिलीप पाटील यांचं निधन. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर सुरू होते उपचार. मराठा आंदोलनात दिलीप पाटील यांची होती महत्वाची भूमिका. उद्यापासून ओबीसींची जन आक्रोश यात्रा. सगळे सोयरेचा अध्यादेश काढता येणार नाही असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय. शब्द फिरवला तर पुन्हा आंदोलन करू. नवनाथ वाघमारे यांचा इशारा. विशाळगड प्रकरणी बजरंग सोनवणेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. आलिया नशिबी म्हणत मंत्री धनंजय मुंडेंचं बजरंग सोनवणेंवर टीकास्त्र. महाराष्ट्रातले प्रत्येक गडकिल्ले हे तीर्थक्षेत्रच आहेत, त्यावर अतिक्रमण होतच कसं? विशाळगडावरचं अतिक्रमण काढायलाच हवं. मनसे नेते प्रकाश महाजनांची भूमिका. पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियमवर कबड्डी स्पर्धेमध्ये अजित पवार गटातल्या नेत्याचा राडा. बाबूराव चांदरेंकडनं कबड्डी स्पर्धेच्या पंचांना शिवीगाळ. अहमदनगर ते तिसगाव निलेश लंकेंचा एसटीनं प्रवास. 40 किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून. नाशिकच्या वणीमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा वाढदिवस. अवैध मद्य विक्रेत्यांकडनं साजरा. वाढदिवसाचा फोटो व्हायरल होताच पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई. गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं शेगावमधील संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये भाविकांची मांदी आळी. अनेक दिंड्यांसह हजारो भक्त गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दाखल.
आज खरी गुरुपौर्णिमा साजरी झाल्यासारखं वाटलं. धर्मवीर 2 ट्रेलर लॉन्चनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्रपट काढला म्हणणं योग्य नाही, शिंदेंचं विरोधकांना उत्तर. मला देखील सिनेमा काढायचा आहे, त्यात अनेकांचे मुखवटे फाटतील. धर्मवीर 2 ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी. परळीतल्या औष्णिक विद्युत केंद्रातल्या राखेमुळे आरोग्यावर परिणाम. औरंगाबाद खंडपीठामध्ये जनहित याचिका. महाजेनको आणि प्रदूषण मंडळाला नोटीस. बीड, माजलगाव आणि परळीमध्ये बसवलेल्या अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणालीचं पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण. ट्रॅफिक समस्या आणि गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी या सीसीटीव्हींचा उपयोग पोलीस प्रशासनाला होणार. मध्य रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत माटुंगा आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक. तर हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. सकाळी 10:48 ते दुपारी 4:43 मेगा ब्लॉक. पनवेल ते सीएसएमटी मार्गावरील लोकल सेवा ब्लॉक काळात रद्द राहणार. चेंबूरच्या स्वस्तिक पार्कमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये मनसेचं आंदोलन. मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या समस्येमुळे मनसे आक्रमक. आंदोलकांकडनं पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी. नालासोपाऱ्यात पोलिसांनी बुजवले खड्डे. रस्त्यावरचे खड्डे बुजवल्यानं नागरिकांनी पोलिसांचे मानले आभार. तर वसई विरार पालिकेच्या उदासीन धोरणावर नागरिकांचा तीव्र संताप. परभणीतल्या जिंतूरमध्ये वाहनधारकांनी भीक मागत धरले खड्डे. सामाजिक कार्यकर्त्याचं अनोखं आंदोलन. बीडच्या माजलगावात 9 शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार. घटनेनं माजलगाव हादरलं. मुख्य आरोपी अजूनही मोकाटच. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये एका घराला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग. आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक. केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यात 14 मुलाला निपा व्हायरसची लागण. सरकारकडून मल्लपुरम जिल्ह्यात नियंत्रण कक्ष स्थापन. उत्तर प्रदेशच्या अमरोहा यार्डमध्ये मालगाडीचे जवळपास 7 डबे रुळावरनं घसरले. रेल्वे वाहतूक विस्कळीत. मुरादाबाद, सहारनपूर, मेरठ, गाझियाबाद दरम्यानचा पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी खुला. गोव्याच्या किनाऱ्यावर मालवाहू जहाजाला आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये तटरक्षक दलाला यश. पद्मश्री पुरस्कार विजेत्या कमला पुजारी यांचं निधन. 74 वर्षी घेतला अखेरचा श्वास. सेंद्रिय शेती पद्धतींना चालना देणं आणि देशी बियाण्यांचं संरक्षण करणं यासाठी कमला पुजारी यांचं महत्वाचं योगदान. कंबोडियातल्या सायबर क्राईममधनं 14 भारतीयांची सुटका. भारतीय दूतावासानं दिली माहिती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.